नमस्कार शेतकरी मंडळी या शनिवारी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव हो लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच आमचं फेसबुक पेज हॅलो बळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सोलापूर बाजार समितीमध्ये चौतीस हजार पाचशे छप्पन क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार चारशे रुपये लागला त्रितर कांद्याची सरासरी विक्री चारशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये लागला दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीनशे पन्नास रुपयाचं अनुदान जाहीर केले परंतु नाफेडची खरेदी बंद होताच कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत खाली आले त्या तटी आणि शर्ती घालत लेट खरी पी पीक पेरा देणे बंडरकारक केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना ई पीक पेरा नोंदता आला नाही यामुळे साठ ते सत्तर टक्के शेतकरी लाल कांद्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती या कारणानं ई पीक पेराची अट रद्द करत विक्री झालेल्या कांद्याच्या पावत्यांवर अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे